नमस्कार, आज आपण एक इंग्रजीचा अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब अँड ऑब्जेक्ट। वाक्यामध्ये सब्जेक्ट कसं असतं, व्हर्ब काय असतं आणि ऑब्जेक्ट काय असतं हे पाहणार। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पाहिलं। पहा, लेट्स रिवाइज। सब्जेक्ट इज द डूअर ऑफ द ॲक्शन। करता हा काय असतो, तर ॲक्शन करणारा असतो। डूचं इथं डूअर असं झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे करता हा कोण असतो, तर हे ॲक्शन करणारा असतो। कोण? करता। अँड द ऑब्जेक्ट इज द रिसीवर ऑफ अन ॲक्शन। आणि कृती कोणावर होत असते, तर मग या ऑब्जेक्टवर होते। जी कृती आहे ती रिसीव कोण करतं, स्वीकारतं कोण ही कृती, तर हा ऑब्जेक्ट स्वीकारत असतो। पाहूया आपण काही सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये सब्जेक्ट ही क्रिया कशा प्रकारे ऑब्जेक्टवर करत असतो। रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस। फर्स्ट, गोपाल राइट्स अ लेटर। या सेंटेन्समध्ये आपल्याला पाहता येईल गोपाल हे काय आहे, सब्जेक्ट आहे। राइट्स हे व्हर्ब आहे आणि अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे। आता पहा, तुम्हाला गोपाल एक पत्र लिहितो, इथं प्रश्न विचारायचा आहे गोपाल काय लिहितो। उत्तर मिळालं एक पत्र, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्ट मिळाला। ही जी गोष्ट आहे लिहिणे, ही कशा संदर्भात आहे, तर अ लेटरच्या संदर्भात आहे। कोण लिहितोय, गोपाळ। या राइट्सला प्रश्न विचारला कोण, उत्तर मिळालं गोपाळ, सब्जेक्ट। काय, उत्तर मिळालं अ लेटर, ऑब्जेक्ट। तर सेकंड सेंटेन्स अजून पाहूया, द डॉक्टर ट्रीटेड पेशंट्स। वैद्य किंवा डॉक्टर रुग्णावर उपचार केले, डॉक्टरने रुग्णावर उपचार केले। या ठिकाणी द डॉक्टर हा सब्जेक्ट, ट्रीटेड व्हर्ब आणि पेशंट्स ऑब्जेक्ट। ट्रीटेड उपचार करणे ही क्रिया कोणावर घडते, तर पेशंटवर, म्हणून हा ऑब्जेक्ट आहे। हे व्हर्ब आहे, व्हर्बचं दुसरं रूप आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य। आणि ही क्रिया कोण करते, डूअर कोण आहे, डू म्हणजे करणे आणि डूअर म्हणजे करणारा कोण आहे, द डॉक्टर, म्हणून हा झाला सब्जेक्ट। सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट। नेक्स्ट सेंटेन्स पहा, टीचर टोल्ड अ स्टोरी। टीचर सब्जेक्ट, टोल्ड व्हर्ब, अ स्टोरी ऑब्जेक्ट। टोल्ड सांगितली, आता कोणी गोष्ट सांगितली, शिक्षकाने एक गोष्ट सांगितली। कोणी गोष्ट सांगितली, शिक्षकाने, मग हा झाला सब्जेक्ट। आणि काय सांगितली, गोष्ट, अ स्टोरी, हे झालं ऑब्जेक्ट। आणि हा आहे व्हर्ब, व्हर्बचं दुसरं रूप। हे पण सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, टेन्समध्ये तुम्हाला ते माहीत आहे। आता बघा नेक्स्ट सेंटेन्स, राजू रोट अ स्टोरी। यामध्ये राजूने एक गोष्ट लिहिली। पहा, राजू सब्जेक्ट, रोट व्हर्ब, अ स्टोरी ऑब्जेक्ट। राजू हा सब्जेक्ट आहे। कुणी लिहिली, राजूने, म्हणून सब्जेक्ट। काय लिहिलं, अ स्टोरी, हा स्टोरी ऑब्जेक्ट झाला। आणि हा व्हर्ब, परत एकदा, हा टेन्स सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण सेंटेन्स घेतलेले आहेत। ही प्लेड द सितार। तो काय करतोय, तर सितार वाजवतोय, खेळतोय म्हणजे सितार वाजवतोय।
He played the sitar. He हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट पाहत असताना बघा, इथं राजू हे नाऊन आलं, इथं ही हे प्रोनाऊन आलं. म्हणजे काय, सब्जेक्ट हे नाऊन किंवा प्रोनाऊन असतं हे आपल्या इथं लक्षात येतं. हे व्हर्ब आहे, व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, आणि हे ऑब्जेक्ट आहे. आता बघा, प्लेड म्हणजे वाजवणे या ठिकाणी, खेळणे इथं नाही. तर काय खेळतो, तर द सितार. काय वाजवतो, सितार वाजवतो, म्हणून ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्समध्ये पहा, द चाइल्ड ब्रोक द ग्लास. द चाइल्ड ब्रोक द ग्लास, लहान मुलाने ग्लास फोडला. सिंपल पास्ट टेन्स. कोणी फोडला, लहान मुलाने, म्हणून हा झाला सब्जेक्ट. काय फोडले, ग्लास, म्हणून झाला हा ऑब्जेक्ट. फोडण्याची क्रिया कोणावर घडली, ग्लासवर. कोणी घडवली, ही मुलाने. काय घडवलं, ही क्रिया, ॲक्शन, म्हणून इथं हा व्हर्ब ब्रोक झाला. सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, द डॉक्टर गेव मेडिसिन. डॉक्टरांनी औषधी दिल्या. कुणी दिल्या, डॉक्टरांनी. काय दिले, मेडिसिन. म्हणून बघा, देण्याची क्रिया कोण करते, डॉक्टर, म्हणून हा झाला डूअर. डू ओ ई आर, डूअर म्हणजे करणारा, डॉक्टर. क्रिया कशाची क्रिया आहे, कोणावर होते, तर मेडिसिनवर देण्याची क्रिया होते, म्हणून हा झाला ऑब्जेक्ट. आणि हे आहे व्हर्ब. नेक्स्ट सेंटेन्स पहा, आय बॉट अ पेन. मी एक पेन विकत घेतला. बायचं पास्ट फॉर्म बॉट असतं, बी यू वाय, बाय च पास्ट फॉर्म बॉट. इथं आय हा सब्जेक्ट, आय हे प्रोनाऊन आहे, हे व्हर्ब आणि हा ऑब्जेक्ट. काय विकत घेतला, एक पेन. कोणी घेतला, मी, म्हणून आय सब्जेक्ट. सी सँग अ सॉन्ग. सी सँग अ सॉन्ग, तिने एक गाणे गायले. सी हा सब्जेक्ट, सँग हे व्हर्बचं सेकंड फॉर्म सिंगचं, एस आय एन जी, सिंग म्हणजे गाणे, सँग म्हणजे गायले, आणि अ सॉन्ग हे ऑब्जेक्ट. काय गायले, तर एक गाणे गायले, म्हणून हा झाला ऑब्जेक्ट. आता अजून एक सेंटेन्स पाहूया, विराज एट अ मँगो. विराजने एक आंबा खाल्ला. विराजने कोणी खाल्ला, विराजने, म्हणून विराज कोण आहे खाणारा, विराज, म्हणून हा झाला सब्जेक्ट. हा आहे व्हर्ब. आणि काय खाल्लं, तर अ मँगो, एक आंबा खाल्ला. खाण्याची क्रिया कोणावर घडते, आंब्यावर, म्हणून हा मँगो हा ऑब्जेक्ट झाला. अजून काही सेंटेन्सेस आपण पाहणार आहोत, पाहूयात. पहा, उदय मेड अ टॉय. उदयनं काय बनवलंय, एक खेळणं बनवलंय. कुणी बनवलं, उदयने. मग उदय काय झाला, सब्जेक्ट. आणि बनवले, आणि हा अ टॉय, हा सब्जेक्ट, हा व्हर्ब आणि हा ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, मॉम कुक्ड फूड. आईने स्वयंपाक बनवला किंवा अन्न बनवले. आपण स्वयंपाक बनवला असं म्हणूया. कोणी बनवला, आईने, म्हणून सब्जेक्ट. बनवला व्हर्ब आणि फूड हे ऑब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स पहा, वी बॉट अ कार. आम्ही एक कार विकत घेतली. सिंपल पास्ट टेन्सचंच वाक्य आहे. इथं सब्जेक्ट आहे वी. वी हे प्रोनाऊन आहे. सब्जेक्ट कोण आहे इथं, प्रोनाऊन. इथं वरच्या वाक्यामध्ये मॉम नाऊन, इथं उदय हा पण नाऊन. सब्जेक्ट कोण असतो, नाऊन किंवा प्रोनाऊन. बघा, पुढे ब्रॉट हे व्हर्ब, बॉट, सॉरी, बॉट हे व्हर्ब आणि हा अ कार ऑब्जेक्ट. नेक्स्ट पहा, दे टूक अ चॉक. त्यांनी एक खडू घेतला.
कोणी घेतला? त्यांनी. म्हणून दे हे सब्जेक्ट. काय घेतला? अ चॉक. म्हणून चॉक हे ऑब्जेक्ट आणि टूक हे व्हर्ब आहे. टेकचं पास्ट फॉर्म टूक. टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतला. अशा प्रकारे लास्ट सेंटेन्स पाहूया. सी मेड अ मिस्टेक. तिने एक चूक केली. सी सब्जेक्ट, मेड मेकचं पास्ट फॉर्म मेड, आणि मिस्टेक हे ऑब्जेक्ट. काय केली? चूक केली, ऑब्जेक्ट. आपण पुढील व्हिडिओमध्ये या ऑब्जेक्टचे दोन प्रकार, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतात, ते पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा भाग पाहणार आहोत, त्यामुळं तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण पाहायचा आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट कसं वाक्यामध्ये काम करतं, कसं वाक्यामध्ये येतं हे पाहिलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.